पोर्टल ॲपवर मूवर्स आणि पॅकर्स कंपनी असल्याचे भासवून ग्राहकांच्या दुचाकी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुंबईच्या कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये कुरार पोलिसांनी आप्पापाडा येथून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व बाईक वेगवेगळ्या राज्यात पाठवण्याची विनंती ऑनलाईन पोर्टलद्वारे करण्यात आली होती. कुरार पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी शशिकांत जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जून रोजी कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या दुचाकीचा शोध घेत असताना कुरार पोलीस तपास अधिकारी पंकज वानखेडे आणि त्यांच्या पथकाने लक्ष्मण याला अटक केली. आप्पापाडा परिसरात धोत्रे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलीस तपासात ही टोळी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहने पाठवणाऱ्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून दुचाकी आणि दुचाकीची कागदपत्रे घेऊन पाठवण्याच्या नावाखाली दुचाकी दुसऱ्या ठिकाणी नेत. एक बाईक चोरी झाली होती, त्याचा तपास आमचे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे वानखेडे आणि इतर स्टाफ करत होते. त्या दिवशी त्यांना एक आरोपी मिळून आला, त्याचं नाव आहे लक्ष्मण धोत्रे. त्याचा तपास करत असतानाच आप्पापाडामध्ये त्यांना 9 बाईक चोरी केलेल्या मिळाल्या. त्यानंतर अधिक तपास केला असता 14 गाड्या मिळालेल्या आहेत. तर त्या मोटरसायकल्स आपण पोर्टलवर या विभागातून त्या विभागात घरी पाठवण्यासाठी किंवा आपल्या ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी पोर्टलवर बुकिंग केली जाते. ती बुकिंग तुम्ही त्या बुकिंगमध्येच ह्यांनी नंबर्स घेऊन ते त्या गिरायकांना पोर्टलवर कॉन्टॅक्ट करून ती ताब्यात घेऊन ती चोरी करत असतात. यापुढे आपण लक्षात ठेवा की पोर्टलवर बुकिंग करताना सावधान राहून की बाबा ही बुकिंग प्रॉपर ज्या पोर्टलवर बुक केली आहे त्यांच्याकडेच तुम्ही दिली पाहिजे, अन्यथा गाडी चोरी होण्याची शक्यता आहे. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.